ओम नमः शिवाय परम पूज्य आई लिखे परमार्थ मार्गदर्शन भाग तीसरा संत मेला। गोष्ट क्रमांक 33 महात्मा एकनाथ पुढे चालू पान नंबर 221। दुसरे दिवशी आपल्या एका शिष्याला बोलावून त्याच्या कानात काहीसे सांगितले। तो शिष्य लगेच विश्वंभर बुवाकडे गेला आणि रस्त्यावरून विश्वंभर बुवा, अहो विश्वंभर बुवा अशा हाका मारू लागला। तेव्हा त्यांनी माडीवरूनच हाका मारण्याचे कारण विचारले। शिष्य म्हणाला, महाराजांचा आपल्याला एक निरोप आहे, तेव्हा खाली या। विश्वंभर बुवा खाली आले। कोणी नसलेल्या ठिकाणी तो निरोप सांगायचा आहे असे म्हणून तो शिष्य त्यांना गावाच्या बाहेर घेऊन गेला। त्यावर विश्वंभर बुवा म्हणाले, या ठिकाणी कोणी नाही, तेव्हा काय निरोप सांगणार आहात तो सांगा। शिष्य म्हणाला, काहीच नाही। हे ऐकून विश्वंभर बुवांना राग आला। ते म्हणाले, अहो काहीच नाही हे सांगायला इतके लांब रखडत मला कशाला आणले। शिष्य म्हणाला, महाराजांनी मला जसे सांगितले त्याप्रमाणे मी कामगिरी बजावली आहे। इतके सांगून तो शिष्य तेथून निघून गेला। त्यानंतर विश्वंभर बुवा परत वेशेच्या घरी आले। इतक्यात संतापून लाल झालेली सोनी म्हणाली, तुमच्या सासऱ्याने काय निरोप दिला होता तो आधी मला सांगा, नाही तर जिन्याची पायरी चढावयास देणार नाही। तेव्हा विश्वंभर बुवा म्हणाले, अग त्यांनी मला दूरवर नेले आणि शेवटी काहीच नाही असे सांगून ते चालते झाले। हे शब्द ऐकताच ती अधिकच खबळली। जर निरोप काही नाही तर त्याच्या बरोबर 2 तास तुम्ही काय केले? काहीच नाही हे सांगायला 2 मैल लांब जावे लागते का? तुमचे कपट आज मी पूर्ण ओळखले। आजपासून तुम्हाला माझे घर वर्ज्य आहे, तेव्हा तुम्ही घरी जा। माझ्या घराची पायरी पुन्हा चढाल तर खबरदार। तेव्हा विश्वंभर बुवा नाईलाजाने आपल्या घरी गेले आणि बायकोला म्हणाले, तुझ्या वडिलांमुळे आज माझी व सोनीची ताटा तूट झाली, तेव्हा आता पूर्ववत माझे व तिचे सख्य तू जुळवून दिले पाहिजे, नाहीतर मी कुठेतरी देशांतराला निघून जाईल। लीलावती म्हणाली, तुम्ही माझ्या वडिलांकडे जा, म्हणजे त्यांच्यामुळे तुमची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्ववत होईल। हे ऐकून विश्वंभर बुवा नाथांच्याकडे गेले आणि त्यांनी आपला हेतू त्याच्याजवळ प्रगट केला। त्यावर नाथांनी त्यांना एक मंत्र सांगितला आणि मी सांगेन तेथे लक्ष स्थिर करून या मंत्राचा 7 दिवस अहोरात्र जप करा, म्हणजे 8व्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल। या साधनाकडे जर तुमचे दुर्लक्ष होईल तर मात्र तुमची इच्छा पूरी होणार नाही। त्यावर विश्वंभर बुवांनी साधना सुरुवात केली। त्यांचे लक्ष हरिरूपी पूर्ण रंगले। 7व्या दिवशी ते देहभान रहित झाले। त्यांची निरिच्छ वृत्ती पाहून नाथात आनंद झाला। 8व्या दिवशी त्यांना नाथांनी काय म्हणता असे विचारले। तेव्हा विश्वंभर बुवाने काहीच नाही असे उत्तर दिले आणि ते नाथांच्या चरणी लागले। त्यावर, आज तुमच्या कृपेने मी पूर्ण तृप्त झालो आहे। तुम्ही मला आज अखंड आनंद सागरात बुडवून ठेवले। तुमच्या उपकाराची फेर माझ्याने कधीच करवणार नाही असे म्हणून नाथांच्या चरणी त्यांनी साष्टांग नमस्कार घातला। या जोडप्याच्या पोटी पुढे मुक्तेश्वराचा जन्म झाला असून त्यांनी मुक्तेश्वरी नामक ग्रंथ लिहिला आहे। एके दिवशी ज्ञानेश्वरांनी नाथांच्या स्वप्नात येऊन सांगितले, अजानू वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला टोचते आहे, तेने करून मला असह्य वेदना होत आहे, तेव्हा एकदा ती मुळी काढून टाक। त्या समयी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या आसपास सर्व भरगच्च झाडी होती। नाथ भजन करीत भक्त मंडळीसह आळंदीला गेले आणि तेथे एका ठिकाणी भक्त मंडळींना बसण्यास सांगून आपण एकटे समाधी जवळ गेले।
आणि युक्ती प्रयुक्तीने ज्ञानेश्वरांना अडचण करणारी अजानू वृक्षाची मुळी काढून टाकली आणि त्यांची आज्ञा झाल्यावर ते निघाले. त्यानंतर भक्त मंडळीसह स्वाश्रमी परतले. जनार्दन पंतांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी झाला. गुरु दत्तात्रयांचे दर्शन त्यांना याच तिथीला झाले. नाथांना गुरु दर्शनाचा लाभ पण याच तिथीला झाला. जनार्दन पंतांचे निर्वाण झाले ते याच षष्ठीला हो. यावरून फाल्गुन वद्य षष्ठीचा दिवस हा मोठा महत्वाचा आहे तेव्हा आपण पण याच षष्ठीला समाधी घ्यायची असे नाथांनी ठरवले आणि त्याप्रमाणे जाहीर केले. हे कळताच नाथांविषयी आदर असलेल्या मंडळींना अत्यंत वाईट वाटते आणि यापुढे आपण नाथांच्या सहवासाचा मिळेल तितका लाभ घ्यावा असे म्हणून ते त्या प्रयत्नाला लागले. विरोधकांना मात्र आपणाला बोचणारा खाटा यानंतर लवकरच निघणार म्हणून आनंद झाला. पुढे फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 हा दिवस उजाडला. दर वर्षाच्या नियमाप्रमाणे नाथांनी पंतांच्या पुण्यतिथीचा उत्सव केला. सर्वांची भोजने आटोपल्यावर नाथ भक्त मंडळीसह भजन करीत नदीकडे गेले. तेथे वाळवंटात त्यांनी कीर्तन सुरू केले. निरूपण संपल्यावर जोर जोरात नामाचा गजर केला. भक्त मंडळी नामात इतकी रंगून गेली की देहबाण विसरून डोलू लागली. तीच संधी साधून नाथांनी नदीच्या पात्रात प्रवेश केला आणि जलसमाधी घेतली. जेव्हा सर्वांनी डोळे उघडले तेव्हा नाथ कोठे तिथे ना. नदीकडे वळून पाहता त्यांना तरंगत असलेला पुष्पहार दृष्टीस पडला. तेव्हा नाथांनी समाधी घेतल्याची सर्वांची खात्री झाली. त्यानंतर भक्तगणांनी नदीच्या पात्रातून नाथांचा देह शोधून आणला आणि त्यास मंत्राग्नी दिला. पुढे त्यांची समाधी बांधण्यात आली. गोष्ट क्रमांक 34 संत तुकाराम चैतन्य. मराठवाड्यातील नांदेड नजीक असलेल्या वेहळे एहळे या गावी काशीनाथ पंत व पार्वतीबाई या नावाचे एक सद्भक्त यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण जोडपे राहत असे. त्यांना बरीच वर्षे संतती झाली नाही म्हणून त्या उभयंतांनी देवाची उपासना आरंभली. त्यानंतर त्यांना एक सुपुत्र झाला. त्याचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. लहानपणातच त्यांची आई वारली त्यामुळे तुकारामांनी दिवसभर खेळावे, कुठेतरी खावे, कुठेतरी फिरावे आणि निजायला घरी यावे असे ठरले. ते वयात आले तेव्हा एके दिवशी उमरखेडचे चिन्मयानंद यांचे त्यास अचानक दर्शन झाले. लगेच त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. चिन्मयानंदांनी केलेल्या मार्गदर्शनाने तुकाराम कृतकृत्य झाले. त्यावर त्यांचे नाव त्यांनी तुकाराम चैतन्य असे ठेवले. पुढे ते आत्मानंदात सदा निमग्न राहू लागले. फुल फुलल्यावर त्याचा सुवास जसा चहूकडे दरवळतो त्याप्रमाणे सद्गुरु कृपेने एकदा कुसंस्कार नाहीसे होऊन हृदय आनंदाने भरून गेल्यावर मुंगी जशी गुळासाठी धाव घेते त्याप्रमाणे भवरोगाने पीडित झालेले लोक तुकाराम चैतन्याच्या दर्शनात झुंडीच्या झुंडी जाऊ लागले. एक म्हणतो माझ्या बायकोला बरे वाटत नाही, दुसरा म्हणतो मला मूळबाळ नाही. याप्रमाणे एक एक जण एक एक तक्रार सांगत असत. लोकांना भेटण्यातच त्यांचा सारा दिवस जात असल्याने त्यांना स्नान भोजनाला देखील वेळ मिळेल असा झाला. शेकडो लोक येतात पण त्यातील एकाचाही आपल्या जन्माचे सार्थक करून घेण्याचा माणस दिसेना म्हणून त्यांना वाईट वाटे. पुढे पुढे ते रागाचा आवरून शिव्या देणे, मारायला धावणे असे करू लागले. तरी लोक त्यांची पाठ सोडिना, उलट तुकामयी तुकामयी म्हणून लोक त्यांच्या पाठीशी लागत. परंतु जे काय आपण सांगतो त्याकडे एकाचेही लक्ष नाही तेव्हा अशा लोकांना भेटण्यापेक्षा जंगलात वास करणे बरे असे म्हणून पुढे त्यांनी गावात राहणे वर्ज केले आणि जेथे दाट झाडी असेल तेथे ते लपून बसू लागले.
मुकामाईंच्याजवळ नेहमी एक रिकामी चिली बसते. तिच्यामध्ये न तंबाखू न अग्नी, पण जय गुरु म्हणून मोठ्याने त्याने झिरका मारला की तिच्या मधून ज्वाला निघायच्या. ते रोज कुत्र्याला भाकरी टाकत असत, त्यामुळे ते त्यांच्या मागे मागे फिरे. कधी कधी लहर आली की ते कुत्र्याला मांडीवर घेऊन बसत असत. सात्विक व भाविक लोकांना अत्यंत प्रेमाने ते जवळ करीत. मुले त्यांना फार आवडत असत, कारण ती कपट व रहित असतात. एके दिवशी गावातील गवळ्याची पोरे गायींना घेऊन जंगलात गेली. गायी सारणीला लावून ती मुले नदीच्या पाण्यात खेळू लागली. कितक्यात तुकामाई तेथे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर, अरे तू क्या आला रे आला, आपले कपडे घेईल व उगी तिकडे तिकडे टाकून देईल, असे म्हणून सर्व मुले पाण्यातून बाहेर धावली आणि आपापले कपडे भराभर उचलू लागले. त्या गर्दीमध्ये हिसका हिसकी होऊन एकाची पासोडी फाटली. आता मी काय करू, घरी गेल्यावर आई मला मारी, असे म्हणून तो मुलगा मोठ मोठ्याने गळा काढून रडू लागला. तुकामाईने इतर पोरांना दटावून सांगितले, लेकानो याचे नुकसान भरून द्या. मुलांनी उत्तर दिले, वारे वा, आम्ही का नुकसान भरून द्यावे. तुकामाई म्हणाले, का म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ओढाओढी केली म्हणून तर पासोडी फाटली. मुले पुन्हा बोलली, अरे तुक्या तू आलास म्हणून तर आम्ही हिसका हिसकी केली, तूच भरून दे त्याची पासोडी. तुकामाई बोलले, मलाच काही पांघरायला नाही, मग मी त्याला पासोडी कुठून देऊ. थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलाला जवळ जवळ बोलावून घेतले आणि, अरे वेड्या, एवढीशी पासोडी फाटली तर रडतोस काय, मी तुला पांडुरंगाची शाल देईन, असे बोलून त्यांनी आपल्या अंगरख्या खालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली. सर्वांना आनंद झाला. सर्वजण थोडा वेळ तुटू खेळले. नंतर तुकामाई म्हणाले, अरे पोरानो मला आता भूक लागली आहे, बघू कोणी काय काय आणले आहे. असे म्हणतात एकाने चटणी भाकरी, एकाने कन्या, एकाने आंबी, एकाने थाली पी, एकाने धपाटे, एकाने मक्याची उसळ इत्यादी तुकामाईंच्या समोर ठेवले. ते सर्व एकत्र करून त्यांनी प्रत्येकाला थोडे थोडे दिले आणि आपणही थोडे घेऊन ते मध्ये खाण्यात बसले. खाता खाता एक पोरगा बोलला, तुक्या या तोंडी लावायला कांदा असता तर काय बहार आली असती. नवका, ते ऐकून तुकामाई ओरडले, पांडुरंगा मला कांदा पाहिजे. इतक्यात एक नवरा बायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजाराला निघालेले 25 पावलावर आढळले. जवळ आल्यावर ती बाई म्हणाली, तुक्या तू दिसलास फार बरे झाले, माझी भवानी कर, मी कांदे घेऊन बाजारला जात आहे. असे सांगून त्या बाईने प्रत्येकाला 2-2 कांदे वाढले आणि नवरा बायको पुढे निघून गेले. एकंदरीत अशा प्रकारे तुकामाई कधी कधी पोरांमध्ये समरसून जात असत. तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत असत. त्यांच्या कसोटीला उतरणे अति कठीण गोष्ट असल्याने त्यांचे खरे शिष्य अगदी मोजकेच झाले. तुकामाईचा एक अंतरंग भक्त बाबा नागरी नावाचा एक कुणबी होता. त्यांच्या जवळ तो अहोरात्र राहत असे. त्यांचे त्याच्यावर अत्यंत प्रेम होते, परंतु बाहेरून मात्र ते त्यांच्यावर सारखे शिव्याचा भडीमार करीत असत. दुसरा भुजंग नावाचा भक्त होता, तो तुकामाईंची चिलीम घेऊन नेहमी उभा राहे. तुकामाईंनी चिलीम मागितली की लगेच द्यावी, एरवी त्याने ती हातात धरावी. तिसरा दत्ताराम नावाचा जो भक्त, तो त्यांना रात्रंदिन एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळत असे. तो त्यांना अंघोळीला पाणी देऊ लागला किंवा जेवणाला बोलावू लागला म्हणजे ते त्याला शिव्या देऊ लागत, तरी तो युक्ती प्रयुक्तीने आपली सेवा पूर्ण करून घेत असे. चौथा बापू नावाचा जो शिष्य होता, तो रोज लाकडे फोडी, पाणी भरी, उष्टे काढी, देवपूजा करी आणि शिवाय तुकामाईचे पाय दाबून देई. बापूने कितीही वेळ पाय दाबले तरी तुकामाई पुरे म्हणत नसत, त्यामुळे त्याला नेहमी जागरणे होत.
याशिवाय त्याला कधी 2 दिवस कधी अधिक दिवसही उपवास घडेल, कारण त्या अवधीत ते त्याला मठातले जेवणही देत नसत आणि भिक्षेलाही जाण्याची मनाई करत असत. पण त्या बहाद्दराने 12 वर्ष अशी सेवा केली. त्यानंतर एके दिवशी तुकामाई त्याच्यावर प्रसन्न झाले. बापू देव पूजा करीत बसला असता त्याचे तुकामाई हातात काठी घेऊन घाई घाईने गेले आणि त्यांनी बापूच्या डोक्यावर जोरात काठी हाणली. तोच तो बेशुद्ध पडला, पण ती बेशुद्धी नसून समाधी होती. आपल्या कसोटीला उतरला म्हणून तुकामाईनी बापूच्या मस्तकावर हस्तक ठेवून त्यास कृतार्थ केले. ते देहात असताना कृपापात्र झालेला बापू हा शेवटचा शिष्य होय. काही दिवस गेल्यावर तुकामाईनी बापूला आपल्या जवळ बोलाविले आणि आपण आता जाणार असे सांगून त्याच्या मांडीवर देह ठेवला. गोष्ट क्रमांक 35, श्री ब्रह्म चैतन्य महाराज. सातारा नजीक गोंदवले या गावी रावजी व सौ गीताबाई असे यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण जोडपे होते. त्यांना पुष्कळ दिवस संतती नव्हती. या उभयतांनी मनोभावे रामोपासना केल्यावर त्यांना पुत्र प्राप्ती झाली. त्यांनी त्याचे नाव गणपती असे ठेवले. 8व्या वर्षी त्याचे मौजी बंधन झाले. त्यांचा फार खोडकर स्वभाव होता. कधी ते कंठापर्यंत पाण्यात जाऊन बसत तर कधी झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन बसत. गावातील मारुतीच्या देवालयात नेहमी यात्रेकरूंचा मुक्काम असायचा. गणू हे रोज तेथे जाऊन त्या लोकांचा परामर्श घेत असत, म्हणून लोक त्यांना गणू बुवा असे म्हणत. एके दिवशी त्यांना एका रामदासी यांची भेट झाली. तेव्हा तुम्हाला देवाचे दर्शन झाले का असा गणपत बुवाने प्रश्न विचारला. ते म्हणाले, नाही रे बाळ, सद्गुरु वाचून देवाच्या कानाकुणा कोण सांगणार. परिता मी सद्गुरूंच्या शोधार्थ फिरत आहे. हे वाक्य ऐकल्यापासून गणुबुवांना सद्गुरूला शरण जाऊन शक्यतो लवकर आपले स्वहित साधून घ्यावे ही तळमळ लागली. त्यानंतर एके दिवशी पहाटेच्या सुमारास त्यांनी गृहत्याग केला. त्यांच्या अंगावर वस्त्र म्हणजे एक लंगोटी आणि दुसरा सदरा. कानाला एक भिकबाळी होती. गणुबुवा मजल दर मजल करीत कोल्हापुरात आले. वाटेत एक भिकारी त्यांना भेटला. तो त्यांना म्हणाला, मला काहीतरी दे बाबा. लगेच त्यांनी कानातील भिकवाळी खसखस ओढून काढली व त्या भिकाऱ्याला दिली आणि कानाचे रक्त कुशीत जाऊ लागले. तिकडे रावजी गणुबुवांचा पत्ता काढत काढत कोल्हापूरला येऊन पोहोचले. त्यांनी गणुबुवांना गाठून घरी परत आणले आणि त्यांची फिरण्याची हाव कमी करण्याकरता त्यांचा विवाह केला. पण त्यांच्यावर लग्नाचा परिणाम होण्यापेक्षा उलट देवाच्या बद्दल विचार करण्याचे अधिकच मग्न राहू लागले. त्यानंतर एके दिवशी त्यांनी गुरु शोधार्थ पुन्हा प्रयाण केले. त्यापूर्वी त्यांनी आपल्या मातोश्रीला सूचना दिली असल्याने त्यांच्या मागे त्यांची आई बाप ईश्वरावर भरवसा ठेवून निवांत राहिले. गणुबुवा जेथे जेथे जात तेथे गावात माधुकरी मागून आणि एखाद्या मारुतीच्या देवळात विश्रांती घेत फिरत फिरत ते प्रथम हरिपूर या नावाच्या क्षेत्री गेले. तेथे हरिभक्त परायण राधाबाई या राहत असत. त्यांनी दिलेल्या माहितीवरून मिरजेला राहत असलेल्या संत अण्णाबुवा यांच्याकडे ते गेले. अण्णाबुवा हे सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना दगड मारे किंवा शिव्या देऊन वाटेला लागले. गणुबुवांना पाहिल्यावर मात्र त्यांनी त्यांना जवळ बोलावले व परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर सटाणे गावी राहणारे यशवंत महादेव घोसेकर देव मामलेदार यांच्याकडे काही दिवस त्यांचे राहणे झाले. एके दिवशी गणुबुवांनी इच्छा दर्शविल्यावरून भोसेकरांनी अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, तेव्हा तू अक्कलकोट महाराजांकडे जा असे सांगितले. त्यावर ते अक्कलकोट स्वामींकडे गेले. जो खरा जिज्ञासू असेल त्याचा योग्य परामर्श ते घेत असत. केवळ प्रपंचातील तक्रारी सांगणारे किंवा टवाळी करणाऱ्या लोकांशी मात्र ते पिशाच वृत्तीने वागत. गणुबुवांनी जेव्हा स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा त्यांनी
त्यांना जवळ बोलाविले आणि डाळिंबाचे दाणे खावे असे दिले आणि तुझे काम माझ्या हातात नाही तेव्हा तू आपला पुढे जा असे सांगितले. गणूबुवा तेथून हुमनाबादे माणिक प्रभूंच्याकडे गेले. तेथे त्यांचे काही दिवस राहणे झाले. एके दिवशी प्रभूंनी योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून गणूबुवांना निरोप दिला. पुढे गणूबुवांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. त्यांच्या दर्शनासाठी गणूबुवा निघाले. ही जागा म्हणजे दाट जंगल असून त्या ठिकाणी सिंहादी क्रूर श्वापदे राहत असत. गणूबुवांनी शोध करून एकदाची गुहा गाठली. बरेच आत गेल्यावर आत बसलेले योगीराज त्यांच्या दृष्टीस पडले. गणूबुवांनी लगेच त्यांना वंदन केले. त्यांचे मनोगत जाणून त्या योगीराजांनी गणूबुवांना आपल्या सानिध्यात ठेवून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणूबुवांनी योगाभ्यास केला. पुढे ते काशीला गेले. तेथे सत्पुरुष तैलंग स्वामी यांचा त्यांना सहवास घडला. ते स्वामी विशेषतः मौन धारण करून राहत असत. ते कधी कधी सडकेवर, कधी काट्या कुट्यात, तर कधी तापलेल्या वाळूतही निजलेले असायचे. एके दिवशी ते तापलेल्या वाळूत निजले होते ते पाहून गणूबुवांनी त्यांना उचलून आणून आश्रमात निजवले. पण थोड्या वेळाने स्वामी पुन्हा वाळत निजलेले दिसले. त्यावर गणूबुवांनी पुन्हा त्यांना आश्रमात आणले व खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली. थोड्या वेळाने गणूबुवांनी खिडकीतून सहज पाहिले. तेव्हा स्वामी आज दिसेनात म्हणून त्यांनी वाळूकडे नजर फेकली. तेव्हा पुन्हा स्वामी तेथे निजलेले त्यांना दिसले. त्यावेळी गणूबुवा आश्चर्यचकित झाले. त्यावर गणूबुवा स्वामींच्या जवळ गेले. तेव्हा तू हिमालयावर जा, लवकरच तुझे काम होईल असे ते म्हणाले. गणूबुवा तेथून जे निघाले तिथे अयोध्याला आले आणि श्रीराम प्रभूंचे दर्शन घेऊन नैमिषारण्याकडे वळले. नैमिषारण्यात एका ठिकाणी अगदी दाट झाडी असून दिवसा 12 वाजता तेथे रात्री सारखा अंधार दिसे. त्या ठिकाणी एक भली मोठी गुहा असून ती एका ठिकाणी धुनी पेटलेली होती आणि तिच्या भोवती 7 आसने मांडलेली असून त्यापैकी 6 आसनावर 6 तपस्वी ध्यानस्थ बसले होते. एक आसन मात्र रिकामे होते. गणूबुवांनी आज प्रवेश करता चौथ्या आसनावर बसलेल्या योग्यांनी रिकाम्या आसनावर बसण्यास खून केली. त्यावर गणूबुवा आसनावर बसले. ते हरिस्मरणात निमग्न झाले. तेथील रहिवासी एक प्रकारची कंदमूळ सेवन करून राहत असत. ते कंद धुवून प्रथम भाजायचे. त्याची साल काढली की त्यामध्ये खसखशी सारखा भुगा निघतो. तो दुधामध्ये भिजवला की शिऱ्याप्रमाणे लागतो. त्या फळामध्ये 3 प्रकार असतात. त्यातील काही 8 दिवस, तर काही 15 दिवस, तर काही 21 दिवस भुकेचे शमन करतात. गणूबुवा तेथून जे निघाले ते फिरत फिरत बंगाल मध्ये गेले. तेथे त्यांना काही योगी भेटले, परंतु त्यांच्याकडून आपले समाधान होण्यासारखे नाही असे वाटल्यावरून ते श्रीराम कृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरी गेले. श्रीराम कृष्णांनी त्यांना पोटाशी धरले आणि तू स्वतःचा खून कर, नाही तर सगळे व्यर्थ असे ते उच्चारले. पुढे गणूबुवा दक्षिण हैदराबाद कडे आले. तेथे नदीच्या काठी बसल्या बसल्या आपण गुरु शोधार्थ किती तरी हिंडलो, अनेक सत्पुरुषांचा सहवास घडला, तसेच त्यांच्याकडून आशीर्वादही मिळाला, पण अद्याप गुरुस्थानाचा पत्ता लागला नाही. रामा, यापुढे किती अंत पाहणार असे ते उद्गारले. इतक्यात समर्थ संप्रदायातील रामकृष्ण हे प्रगट झाले. श्री गणूबुवांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते बोलले, बाळ मी सांगतो, लक्षात घे. मराठवाड्यातील एहळे गावच्या तुकाराम चैतन्याकडे जा, म्हणजे आजपर्यंत केलेले तुझे कष्ट सफल होतील. त्यावर ते पाहता पाहता नाही झाले. त्यावर गणपत बुवा एहळे गावी गेले आणि तुकामाईंचा शोध करू लागले.
ते गावाबाहेर एका झाडाखाली बसले होते. दुरून त्यांना पाहताच आज आपली इच्छा सफल होणार म्हणून आनंदाने गुरुबुवाचे हृदय भरून आले. तुकामाईंचा स्वभाव लोण्यासारखा मृदू होता. त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काही नव्हते. मात्र ते काय करतील याचा नेम नव्हता. गणूबुवांना पाहताच तुकामाई, दरोडेखोर आला रे, दरोडेखोर, असे म्हणून ते त्याच्या अंगावर दगड फेकू लागले. तरी गणपत बुवांना त्याविषयी तीळ मात्रही विषाद वाटला नाही. उलट त्यांना, आपण ज्या वस्तूचा शोध करीत होतो ती वस्तू अनायासे लाभली आहे, तेव्हा आपण त्यांची काया वाचा मनाने सेवा करून शक्यतो सत्वर आपला उद्धार करून घ्यावा असे वाटले. तुकामाईंनी मारलेला प्रत्येक दगड त्यांनी गुरुप्रसाद म्हणून मस्तकी धारण केला. त्यांनी आपली इच्छा त्यांच्या पुढे प्रगट करतात ते म्हणाले, माझी सेवा करणे फार फार कठीण आहे बाबा. तुझ्याने ती झेपेल असे वाटत नाही. त्यातून माझा तामसी स्वभाव असल्यामुळे मी प्राणी मात्रांना अतिशय कठोरपणे वागवतो. सेवा द्याच म्हणजे तर पुष्कळ सेवा देईन, पण माझी आज्ञा होईल त्याप्रमाणे तुझी वागण्याची तयारी आहे का? तरच माझ्याकडे राहा. क्षणभरही माझी पाठ सोडता कामा नये. सध्या माझे पाय चेप. त्यावर गणपतबुवा पाय चेपू लागले. लगेच ते चिडले आणि त्यांनी गणपतबुवा एक ठोसा मारला व म्हणाले, तुझे हात मला दगडापेक्षाही कठीण लागतात, दूर हो, माझ्या पायाला तू बिलकुल स्पर्श करू नकोस. गणपतबुवा काहीच न बोलता स्वस्थ राहिले. एके दिवशी गणपतबुवांना बरोबर घेऊन ते फिरत फिरत ऊसाच्या मळ्यात गेले. मळेवाल्याने त्यांना, ऊस हवे आहेत का? असे विचारले. तुला द्यावेसे वाटल्यास दे, असे तुकाराम चैतन्याने म्हटले. त्यावर मळेवाल्याने पुष्कळसे ऊस तोडून आणून त्यांच्या समोर ठेवले. लगेच ते शिष्याला उद्देशून म्हणाले, गणू, याचा भारा बांध आणि डोक्यावर घे आणि वाट चालू लाग, तुझ्या पाठीमागे मी आले. असे म्हणून त्यांनी हातात एक काठी घेतली आणि मधून मधून त्या काठीने शिष्याच्या पाठीवर ते मारीत जाऊ लागले. डोक्यावर अवजड भारा, मुखी नामोच्चार व पाठीवर एक सारखा छड्यांचा मार, अशा रीतीने मार्ग आक्रमण करीत असता गणपतबुवा मूर्छा आली व ते खाली पडले. ही त्यांची करुणा स्वस्थिती पाहून गुरुमाऊलीस कळवळ आला. त्यांनी गणपतबुवास वृक्ष छायेखाली निजवून मुखात पाणी घातले. सावध झाल्यावर तू खरोखरच दरोडेखोर आहे, म्हणून तर माझे हृदय लुटले, असे ते हसत बोलले. एके दिवशी गणपतबुवांना बरोबर घेऊन तुकाराम चैतन्य नदीवर गेले आणि त्यांनी गणपतबुवांना दोहा उडी मारण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे त्यांनी उडी मारली, पण वर येण्यास परवानगी नसल्याने ते डोहातच बसून राहिले. इकडे तुकामाईने आरडा ओरडा केला आणि गावचे सगळे लोक जमा केले. लोकांना उद्देशून, कोणाचा तरी एक बाळ होता तो बुडाला. आज माझ्याकडून एक मोठा अन्याय घडला. केवढे मला पाप लागले कोण जाणे, असे म्हणाले आणि गळा काढून लढू लागले. त्यावर लोकांनी डोहामध्ये गळ टाकून पाहिला, परंतु गणुभवाचा पत्ता लागला नाही. त्यानंतर, बाळ, तू आता बाहेर आला नाही तर मी जीव देतो, असे तुकामाईंनी म्हणताच गणुबुवा बाहेर आले. आणि एके दिवशी सकाळी तुकामाई नदीवर गेले. तेथे काही मुले नदीकाठी खेळत होती. लगेच त्यांनी गणुबुवांना उद्देशून एक मोठा खड्डा काढण्यास सांगितले आणि तेथे खेळत असलेल्या मुलापैकी तीन मुलांना घेऊन ते खड्ड्यात जाऊन गेले आणि म्हणाले, गणू, या मुलांना खड्ड्यात बसव आणि खड्डा वाळूने भरून टाक. त्यावर तू सिद्धासन घालून बसू जा. माझ्या आज्ञेशिवाय एक शब्द बोलशील तर खबरदार, असे सांगून आपण एका झाडाच्या आड बसलो. ते दृश्य पाहून इतर मुले आपापल्या घरी पळाली. त्या मुलांनी सांगितल्यावरून खड्ड्यात सापडलेल्या मुलांच्या आई वडील नदी काठी आले. त्यांनी आपल्या मुलांविषयी तुकामाई जाऊन चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, तो बघा, तेथे वाळूत एक जण बसला आहे ना, त्याने तुमची मुले गप्प केली आहेत, तेव्हा चांगले त्याला सोपा. हे ऐकण्याची फुरस सर्व मंडळी गणपत बुवा भोवती गोळा झाली. कोणी त्यांना शिव्या देऊ लागले, तर कोणी मारू लागले,
तरी गुरुंची आज्ञा नसल्यामुळे ते एक शब्दही बोलले नाही किंवा जागेवरून हल्ले नाही. त्यावर तुकामाई धावत धावत आले. त्यांनी गणूबुवांना हाताला धरून बाजूला केले आणि त्यांनी बसलेल्या जागी बोट करून लोकांना उद्देशून ते म्हणाले, इथली थोडी वाढू वाळू उकरा म्हणजे तुमची मुले तुम्हाला मिळतील. त्याप्रमाणे वाळू उकरल्यावर तिन्ही मुले हसत हसत वर आली. त्यावर आपापल्या मुलासह मंडळी निघून गेली. यावेळी गणुबुवा देहाभिमान शून्य झाल्याची तुकामाईंना खात्री पटली. त्यांनी त्यांना पोटाशी धरले आणि म्हणाले, संत व्हायचे ना तुला, मग अंगात जगाची आघात सोसण्याची शक्ती असली पाहिजे, म्हणून अशा तऱ्हेने मला पूर्व तयारी करावी लागते. इतके बोलून त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हस्त ठेवला आणि ब्रह्म चैतन्य असे नाव ठेवले. ब्रह्मचैतन्याने गुरुच्या सानिध्यात 9 महिने असताना त्यांच्या वाटणीला आलेले देह कष्ट, त्यांचा पदोपदी होत असलेला अपमान व कटु शब्दांचा अभिमान, हे सर्व गुरूंच्याकडून मिळालेला प्रसाद असे मानल्यामुळे गुरूंना शेवटी त्यांना आपले हृदय द्यावेच लागले. पुढे उभयता काही दिवस एकत्र राहिले. एके दिवशी तुकामाई त्यांना म्हणाले, बाळ, आत्मज्ञान जरी झाले तरी ते अंगामध्ये मुरले पाहिजे, त्यासाठी काही दिवस एकांतात घालवावे लागतात, म्हणून तू हिमालयाकडे जा. त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य तेथून निघाले. गुरु आज्ञेनुसार काही दिवस एकांतात घालवल्यावर ब्रह्मचैतन्य स्वस्थानी म्हणजे गोंदवल्याला परतले. पुढे 69व्या वर्षी तेथेच ते समाधिस्थ झाले. ओम नमः.